निप्पाणीत पावसाने घराची भिंत पडून एकाचं मृत्यू जत्राटवे शाळा क्रमांक पाच येथे घडली घटना गेल्या चार दिवसांपासून निब्पाणी परिसरात पावसाची हजेरी सुरू आहे निप्पाणी परिसरात पावसाचा मनावा तसा जोर नसला तरी सतत पाऊस सुरूच आहे सतत पावसामुळे येथील जत्राटवे शाळा नंबर पाच जवळ राहते घर पडून घरमालकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे तीन वाजता घडली तिरुपती राजाराम वटकर वय अठ्ठेचाळीस असे मयत व्यक्तीचे नाव आहे घटनास्थळी तहसीलदार एम एन बळीगार फौजदार रमेश पवार तलाटी मडीवाळ मडिवाळ यांनी घटनास्थळी भेट देऊन रितसर पंचनामा केला याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की शाळा नंबर पाच जत्राटवेस येते तिरुपती वटकर हे आपल्या पत्नीसह राहतात शनिवारी रात्री पत्नी या जवळच असलेल्या माहेरच्या घरात गेल्या होत्या तिरुपती हे एकटेच घरात झोपले होते रविवारी पहाटे तीन वाजता अचानक घराची भिंत कोसळल्याने ते भिंतीत गाडले गेले अचानक झालेल्या मोठ्या आवाजाने शेजाऱ्यांनी बाहेरून पाहिले असता घटना लक्षात आली घटनेची माहिती तात्काळ स्थानिक नगरसेविका प्रभावती सूर्यवंशी महेश सूर्यवंशी यांना कळविण्यात आली त्यांनी तात्काळ बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यास व तहसीलदार कार्यालयास माहिती दिली तहसीलदार तलाटी मडिवाळ यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली फौजदार रमेश पवार व सहकार्याने घटनेचा पंचनामा केला मृतदेह बाहेर काढून महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या देण्यात आला निप्पाणी परिसरात पाऊस सुरू झाल्यापासून घर पडून व्यक्तीचे मृत्यू होण्याची घटना यावर्षी पहिल्यांदाच घडली असून आतापर्यंत किरकोळ प्रमाणात अठरा घरांची पडझड झाली आहे पावसाचा जोर कमी असला तरी पाऊस हा कायम असून यामुळे घरे पडण्याचे प्रकार सुरू आहेत या घटनेत मृत्यू पावलेल्या तिरुपती यांची घरची परिस्थिती हालाखीची असून शासनाने योग्य ती मदत करण्याची मागणी होत आहे